सेमी इलेक्शनसाठी जे आता समरी रिव्हिजनचा प्रोग्राम पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, त्याच्या अनुषंगाने नवीन मतदारांना ॲड करण्याचं आणि मय्यत वोटर्सला डिलीट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. परंतु याच्यामध्ये दोन तीन नवीन इश्यूज आपण करत आहोत. पहिला, कमिशनच्या डायरेक्शननुसार इलेक्शन कमिशन इंडियाचं म्हणणं आहे की अर्बन एरियामध्ये वोटिंग कमी होण्याचं कारण हे आहे की मतदार आपल्या घरातून वोटिंग केंद्राला जात नाही. त्यामुळे त्यांच्या सूचना अशा आहे की मोठे जे सिटीज आहे, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, या ठिकाणी ज्या हायराईज बिल्डिंग आहे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज मोठ्या मोठ्या आहेत, जिथे 200-300 पेक्षा अधिक फ्लॅट सिस्टम आहे किंवा लोकं राहतात, म्हणजे 700-800 लोकं राहतात, अशा ठिकाणी इंडिपेंडेंट जर आपण त्यांना पोलिंग स्टेशन उपलब्ध करून दिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकं वोटिंग करायला येईल. आणि हा पायलट याच्यामध्ये ज्या ठिकाणी असं करण्यात आलेलं आहे तिथं 20% मतदान टक्केवारी वाढलेली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये पण आज आम्ही जॉईंट मीटिंग मागच्या हप्त्यात घेतली होती आणि आज आम्ही रिव्ह्यू मीटिंग त्याच्यामध्ये घेतलेली आहे की असे किती ठिकाणं जिथं आपण हे पोलिंग स्टेशन आपण सुरू करू शकतो. जवळपास आम्ही 50+ अशा ठिकाणी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आज कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि इलेक्शनचे ऑफिसर यांची कमांड मीटिंग झालेली आहे आणि त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीजच्या प्रतिनिधीसोबत पण आपण सांगितलं आहे की हे आम्ही वोटर्सच्या फॅसिलिटीसाठी आम्ही हे करत आहोत आणि जेव्हा हे ड्राफ्ट लिस्ट बनेल तेव्हा पॉलिटिकल पार्टीजसोबत आम्ही चर्चा करून त्यांचे काही ऑब्जेक्शन असेल ते आम्ही ग्राह्य धरून फायनल लिस्ट जेव्हा लावू तेव्हा आम्हाला असं वाटतं की कमीत कमी 40-50 तरी अशा सोसायटीमध्ये मतदान केंद्र इस्टॅब्लिश करण्याचा आमच्या जिल्हा प्रशासनाचा आमचा मानस आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने ते करू असा आमचा विश्वास आहे. नागपूरलाच राहील की नाही? ऑलरेडी झालेलं आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. आता आम्हाला नागपूरमध्ये पण आम्ही लोकसभा इलेक्शनमध्ये प्रयत्न केला होता पण तेव्हा टाईम कमी असल्यामुळे होऊ शकलं नाही. यावेळेस आपल्याला टाईम दिलेला आहे कमिशनने, त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की आम्ही हे करून दाखवणार.